अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 638 रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 21,710 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जिल्ह्यातलं 85% इतकं आहे. काल सायंकाळी 6 वाजल्यापासून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 511 रुग्णांची वाढ झाली आणि यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3,472 इतकी झाली आहे. यामध्ये 371 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर.